ग्रामीण भागातील लहान मुलांचे टीकाकरण बंद, लसीकरणासाठी उडाली एकच गर्दी, ग्रामीण रुग्णालयात सोशल डिस्टन्सिंगसह कोरोनाच्या नियमाचा फज्जा. मागील काही महिन्यांपासून मोताळा तालुक्यातील बऱ्याच गावातील ग्रामीण भागातील दर महिन्याला होणारे लसीकरण हे काही दिवसांपासून बंद असल्यामुळे ग्रामीण रुग्णालय मोताळा येथे लसीकरणासाठी एकच गर्दी झाली होती. यामुळे या ठिकाणी कोरोना महामारी रोखण्यासंदर्भाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे पाहायला मिळाले. सोशल डिस्टन्सिंगसह इतर गोष्टींचा सुद्धा या ठिकाणी फज्जा उडाला आहे. मागील वर्षापासून ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन एरिया असेल त्या ठिकाणी लसीकरण बंद करण्याचे शासनाचे आदेश असल्याने या ठिकाणी लसीकरण बंद करण्यात असल्याचे वैद्यकीय अधिकारी यांनी सांगितले. मात्र ज्या ठिकाणी कंटेनमेंट एरिया नाही त्या ठिकाणी लसीकरण करणे आता गरजेचे आहे, जेणेकरून येथील लाभार्थ्यांना या तालुक्याच्या ठिकाणी येण्याचा त्रास होणार नाही. यामुळे शासनाने आता याकडे लक्ष देऊन गावातच लसीकरण सुरू करावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांकडून होताना दिसते आहे. आडवेर गावची राहणारी आहे मी सुवर्णा गणेश नारखडे. माझ्या बाळाला 9 महिने झाली, मी इथं लसीकरणासाठी घेऊन येत आहे. आडवेर गावचा कॅम्प बंद असल्यामुळे